टीचर्स फोरमच्या चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नपत्रिका पुस्तिका तयार केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी एम हेरडेकर यांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात प्रकाशन समारंभ पार पडला क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांना प्रज्ञाशोध परीक्षांसाठीच्या या पुस्तिकांचं मोफत वितरण करण्यात येणार आहे यावेळी मुख्याधिकारी संजय सिंह चव्हाण आणि डॉ बी एम हिरडेकर यांच्या हस्ते शिपेकरवाडीतून बोलोलीला पायपीट करत शाळेला जाणाऱ्या नंदिनी शिपेकर आणि वैष्णवी बाटे या विद्यार्थिनींना कोल्हापूर बायसिकल क्लबच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकलचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यावर्षी जिल्हा परिषदेकडून दहा लाख रुपयांच्या सायकल गरजू मुलींना दिल्या जाणार असल्याचं सांगितलं स्पर्धा परीक्षांचं पाया भक्कम करण्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा उपयुक्त ठरत असून क्रिएटिव्ह टीचर्स फोरमनं या परीक्षांसाठी पुस्तिका तयार करत कौतुकास्पद उपक्रम राबवला असल्याचंही चव्हाण यांनी नमूद केलं यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे मनपा प्रशासन अधिकारी डी सी कुंभार डॉ बी एम हिरडेकर यांनी मनोगत व्यक्त केली या उपक्रमाला करवीर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी समरजीत पाटील शाहूवाडीच्या गट शिक्षणाधिकारी जयश्री जाधव पन्हाळ्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर गट शिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे उपशिक्षणाधिकारी आर डी पाटील मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संगपाळ सचिव दत्ता पाटील संघाचे लोकल ऑडिटर इरफान अन्सारी मुख्याध्यापक संघाचे संचालक रवींद्र मोरे कोल्हापूर बायसिकल क्लबचे संजीव जामसंडेकर गिरीश बारसकर यांच्यासह क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचे सदस्य उपस्थित होते